मिठू मिठू म्हणतात, अंगावर काढतात त्याला टॅटू म्हणतात. बघा पोटाला लढाणे कोणी कोणी, मिठू मिठू म्हणतात तर अंगावर काढतात त्याला टॅटू म्हणतात, आणि तुझ्या सारख्या शेंबड्या शायराला लोक झाटू म्हणतात. समजलास? हॅलो, तुम्ही शास्त्रातून गायलं म्हणजे पण सगळे गोवा बोलतो छान. एकनाथ माळी घाण काय ठेवला असता का मला, तुला जसा ठेवलाय गोवा दुसऱ्यांदा, मग मी पण दुसऱ्यांदा आलो इथे. करायला हरिमन 38 वर्ष गातोय गोवा, मी नुसतं नाही बोललो. 2500 कवलीचे सामने केलेत, शक्तीतराचे कितीतरी सामने झालेत. ऑर्केस्ट्रा करतो मी, ऑलराऊंडर गायक आहे. तुम्ही काय शाप मिळाला म्हणून निजलाय, कमजोर नाही गवाय. शाप मिळाला त्याला, तो एक मर्द होता. शाप मिळाला सामान्य झोपायचं, सामान्य उठायचं. शाप मिळाला म्हणून निजलाय, कमजोर नाही गवाय. एकदा उठल्यावर तुला खरोखर रातभर सोडणार नाही, एकदा उठल्यावर तुला खरोखर रातभर सोडणार स्वतःला म्हणतो. हा स्वतःला म्हणतो मी थोर आहे, याच्या घरच्यांना याच्याविषयी खूपच घोर आहे, परंतु खरंच सांगतो मी तुम्हाला, निकम बुवा पक्का चमडी चोर आहे. एखाद्याला पसंत कधीच गमत नसते, कधी आवडत नाही कोणी आपली गमत केलेली. एखाद्याला पसंत कधीच नसते, कधीच गंमत नसते, पसंत कधीच गंमत नसते. पाठी खूपच बोलतात, परंतु समोर बोलण्याची कुणाची हिंमत नसते. आणि जो स्वतःचा मोठेपणा मारतो त्याला तर समाजात कवडीची किंमत नसते. लक्षात ठेव बुवा. कुत्रा बुवाने म्हटलेला आहे, नाही या कुत्र्याला मान, हा नेहमीच खातोय घाण. कुत्रा खंडोबाचं पण वाहन आहे, आणि कुत्र्याला कसं कोण बोलेल, खंडोबाचं वाहन आहे. कुत्र्याचा विषय तुम्ही घेता, पण कुत्रा एरवी कसा आहे. कुत्ता एक टांग जब ऊपर करता है, कुत्ता जब एक टांग ऊपर करता है तो पिसाब करता है, जब दो टांगे ऊपर करता है ना तो पूरा हिसाब करता है. लवली शेडी तुला वहीन, राज तो रोज बसायला बोला. रेडा लागतो पराक्रमी ती होती राणी, राजा तुझी राणी. किती वेळा बोलतोय मी ठेवलाय गंगाराम, पण पण मेंता मी ठेवलाय गंगाराम, पण पण मेंता मी ठेवलाय गंगाराम. अरे माझ्या न काम काही होणार नाही, जबाबदारी मी घेणार नाही, जबाबदारी काही देणार नाही. तोंड तुझं तोंड तुझं पाहत राहणार नाही, तोंड तुझं पाहत राहणार नाही, तोंड तुझं पाहत राहणार नाही. जमणार काया नाही, जमणार नाही, जमणार गळायम.
मला तो घाम पहिल्यासारखा घाम मला गाळा जमणार नाही अशी बाई म्हणते नाही जमणार मला गाळा पहिला पहिल्या अरे पहिल्यावाली तो घाम म्हणून पनवेलचा म्हणून पनवेलचा मी ठेवलाय गंगाराम म्हणून पनवेलचा मी ठेवलाय ठेवू नको ग दुरावा तू भोजन वाढ ग शरम सांडून अंगावर ठेवू नको साडी विषय तुम्हाला कळत का बुवा तुझ्या घरी ग आले अतिथी सन्मान त्यांचा करावा तू जीवनामध्ये माणुसकीचा ठेवू नको ऐसा दुरावा तू शरम सांडून भोजन वाढ ग अंगावर पण अंगावर ठेवू नको साडी आता हो नागडी आता हो नागडी आता हो नागडी आता हो नागडी अजून पाहिला भोजन वाढायचं लग्न होऊन माझ्या आमच्या समोर तुम्ही जेवण वाढलं पाहिजे तेव्हा सांगताय काय तुझ्या घरी आले अतिथी सन्मान त्यांचा करावा तू जीवनामध्ये माणुसकीचा ठेवू नको असा दुरावा तू शरम सोडून भोजन वाढ अंगावर ठेवू नको साडी आता हो नागडी हे असं तुम्हाला वाटतं शास्त्र तुम्हाला येत आहे आम्हाला येत आहे पाच पाठवाचा विषय मांडताय तुम्ही ह्याची का त्याची किती जणांची हो तुम्ही गायकी मला नका शिकवा ते दुसऱ्याने शिकवा आणि तुम्ही काय सांगता रोज कार्यक्रम तुम्हाला आहे मला काही कमी आहेत काय कार्यक्रम दररोज कार्यक्रम मलाही आहेत तुमच्यासारखे बॅनर टाकत नाही मी सतत कार्यक्रम मला दिवसाच्या कार्यक्रमात रात्री कार्यक्रम असतात हे तुम्ही मला सांगायचं नाही कार्यक्रमाबद्दल अरे नाही कुण्या एकट्याची ही बायको पाच जणांची ही बायको पाच जणांची ही बायको पाच जणांची ही बायको पाच जणांची अरे ओव्याच्या रसाला लोक अर्क म्हणतात ओवा ओव्याच्या रसाला लोक अर्क म्हणतात एखाद्या गोष्टीचा जो अंदाज बांधतो त्याला तर्क म्हणतात आणि अशा फाजील एडपट बुवाला सारे लोक मूर्ख म्हणतात सर्व लोक मूर्ख म्हणतात अरे आज काल पुण्यामध्ये याच्या आईचा धंदा आहे मोठा गिराईकांचा पुण्यामध्ये मुळी नाही तोटा अरे बाप याचा गल्ल्यावर मोजतोय नोटा धनसंपत्तीचा केला भरपूर साठा कंगाल होता झाला माला माल तो या चायचा धंदा या चायचा चाय चाय चा माहिती ऐका ठासून ठासून डबल मिनिंग कसं म्हणतात ठासून ठासून मी सांगतोय ठासून काय सांगतोय अरे ठासून ठासून मी सांगतोय ठासून किती वर्षापासून पैसा कमवला वासून किती वर्षापासून पैसा कमवला वासून म्हटलं मी अंकुश झुरेना तुमचा मनाचा मुजरा पोहोचवलाय मी असं बोललो त्यांचा विषय तुमचा हे बाजूला राहतोय माझ्या यो राजेश भोसरीचा बाजूला राहतोय माझ्या
माझ्याकडे बघा सगळं आहे. Got it.